सिमेंटच्या जंगलात जिथं माणूस माणसासाठी दुर्मिळ झालाय तिथे प्राणी पक्ष्यांची काळजी घेणारे तसे थोडेच. मुंबईतल्या अरुंधती मात्रे त्यापैकीच एक. पाहूया त्या पक्ष्यांसाठी काय करतात. चिमण्या येतात, दाणे टिपून जातात. पोपट येतात, दाणे टिपून जातात. मुंबईतल्या लोअरपरळ भागातल्या अरुंधती म्हात्रे यांच्या घरी रोज असे पक्षी येतात. पक्ष्यांना हक्काचा दाणा पाणी मिळावं म्हणून हा सगळा खटाटोप. अरुंधती म्हात्रे यांना निसर्गातल्या भटकंतीची आवड. पक्षी बघत फिरता फिरता या पक्ष्यांसाठी काहीतरी करायला हवं असं वाटायला लागलं. त्याचवेळी एका कार्यक्रमात त्यांना घरटं भेट मिळालं. गॅलरीत घरटं लटकवल्यावर पक्ष्यांची ये जा सुरू झाली. मग हे पाहुणे सतत आपल्या घरी यावेत म्हणून अरुंधती म्हात्रेंनी वेगवेगळ्या प्रकारची घरटी तयार करायला सुरुवात केली. प्लास्टिकची घरटी तयार करून प्रदूषणात वाढ करण्यापेक्षा टाकाऊतून टिकाऊ घरटी करण्याची कल्पना अरुंधती म्हात्रे यांना सुचली. नॅचरल क्ले, कोकोनट आणि बांबू हे कधी वापरतच नाही आहेत कोणी, जे इझिली अवेलेबल आहेत, तर आपण ते वापरून बर्ड फीडर्स आणि बर्ड शेल्टर्स बनवूया आणि ते मार्केटमध्ये आणूया. सो दॅट लोकांसमोर ऑप्शन्स राहतील जे स्वस्त आहेत, प्लस जे नुसते स्वस्त नसून किंवा अतिस्वस्त पण नाही आहेत ते, पण जे सॉइल आणि वॉटरला तुमच्या काळजी घेतात. दे आर नॉट गोइंग टू पल्यूट युअर वॉटर्स. पक्ष्यांसाठी घरटी बनवण्यासाठी त्यांनी aranya.com या वेबसाईटची मदत घेतली. नारळाच्या करवंटीपासूनही पक्ष्यांची घरटी तयार करता येतात. लहान मुलांनाही अशी घरटी तयार करायला ते शिकवतात. अरुंधती म्हात्रे या व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनियर, पण पक्ष्यांसाठीच्या घरट्यात त्यांचं मन इतकं रमलं की आता त्या इंजिनिअरिंगचा व्यवसाय सोडून घरटीच तयार करतात. आता त्यांचं अख्खं कुटुंबच घरटी तयार करण्यात रमलंय. मी चपात्यांचं रिप्लेसमेंट फीडर्सशी केलं. मी माझे फीडर्स लावले, त्याच्यामध्ये धान्य ठेवून दिलं. आता ते नेहमी येतात सकाळच्या वेळी, एक दोन येत असतात. अगोदर खूप सारे 7-8 यायचे, पण काही सीझन्समध्ये खूप येतात, काही सीझन्समध्ये कमी येतात, पण दिवसभर त्यांचं येणं सुरूच असतं. पक्षी येतात, खातात, जातात. मी आईला गलती बनवायला हेल्प करतो. पक्ष्यांना बघणं, पाहणं, पक्ष्यांची ओळख करून घेणं. आता त्याच्यामुळे आम्हाला फक्त आम्हाला तर आत्ता सुरुवात झाली. आता ॲट द एज ऑफ 30-40s आम्ही हे सर्व करायला लागलो. पण आता आमचा मुलगा एवढा लहान आहे, पण त्याला एवढ्या लहान वयापासून त्याला काही पक्षी ओळखता येतात. म्हणजे आता या लोअर पॉइल सारख्या काँक्रीटच्या जंगलात किंगफिशर येतो. लोकांना किंगफिशर म्हणजे अजून किती लोकांना माहितीच नाही, पण त्याला कॉलवर किंगफिशरचा आवाज ओळखतो की हा कॉल किंगफिशरचा आहे. अरुंधती म्हात्रेंच्या घरी जे येतील त्यांना भेट म्हणून पक्ष्यांचं घरटं दिलं जातं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत टाकाऊतून टिकाऊ अशा या घरट्यांची कला पोहोचावी म्हणून त्या प्रयत्न करतायत. सिमेंटच्या वाढत्या जंगलात पक्ष्यांना दाणा पाणी आणि घरटं मिळावं म्हणून त्यांचीही धडपड सुरू आहे. निसर्गावर असलेलं प्रेम प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून व्यक्त करत असतं. काही जण निसर्गात जाऊन फोटोग्राफी करत असतात, काही जण निसर्गात जाऊन फिरत असतात. अरुंधती म्हात्रे यांनी फोटोग्राफीवर आपलं निसर्गप्रेम न थांबवता टाकाऊपासून टिकाऊ अशा पक्ष्यांची घरटी बनवत निसर्गाने मानवावर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा प्रयत्नच या अरुंधती म्हात्रे यांनी केलेला आहे. आपणही असा छोटासा का होईना प्रयत्न करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, जी मीडिया, मुंबई.